नमस्कार मित्रांनो, तर आपण पुन्हा जंगलामध्ये आलेलो आहोत आणि जंगलामध्ये फिरता फिरता तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण एडी बाभूळ पाहिली आहे का? एडी बाभूळ म्हणजे झाडाचं नाव खूप अजब आहे, एडी बाभूळ। तर तिचं नाव एडी बाभूळ का पडलं, कसं पडलं, कशामुळे पडलं हे तर आपल्याला इतकं माहिती नाही, पण सांगतो तुम्हाला एड्यासारखं काय तिला आहे किंवा ती एड्यासारखं एड्यावानी नाव काय ठेवण्यात आलंय। तुम्ही दुसरी एक बाभूळ पाहिली असेल, तिला कमी प्रमाणात काटे असतात आणि तिला जास्तीत जास्त तिचं जे लाकूड आहे ते कणखर आणि टणखर असतं, त्याच्यामुळे तिचा योग्य पद्धतीनं भाव आणि ह्या पद्धतीनं होतो। तर मित्रांनो, तुम्हाला आज मी तुम्हाला एडी बाबूळ दाखवणार आहे। तुम्ही नावावरूनच ओळखला असेल एडी बाबूळ का, ती इतकी चांगल्या पद्धतीची असताना सुद्धा तिला एडी का बाबूळ ठेवलं, निसर्गाने तिचं नाव ठेवलं नाहीये, आपल्या तुमच्या आमच्यासारख्याने तिचं नाव ठेवलेलं आहे एडी बाबूळ। म्हणजे जे जुन्या काळातले आडी आजोबा असतील ते एडी बाबूळ म्हणायचे, म्हणून आम्ही एडी बाबूळ म्हणायला लागलो, आमचे वडील एडी बाबूळ म्हणायला लागले, सगळेच एडी बाबूळ म्हणायला लागले, पण त्याच्या मागचं कारण अजून कोणाला कळलं नाही। एडी बाबूळ म्हणता का? तर तुम्हाला एडी बाबूळ दाखवतो कशी आहे। तर मित्रांनो, जसे आपल्याला माहित आहे टाचणा असतील काचा असतील यासारख्या ही जल्लतपेक्षा तिचे जल्लत काटे आहे। आणि मित्रांनो, तिला एक काटे नाही, जितके पानं कमी आहे तिच्यापेक्षा जास्त तिला काटे आहे, म्हणजे एड्यावानी तिला इतके काटे आहे। मला तर असं वाटतं तिला लोक एडी बाबूळ अशा पद्धतीनंच म्हणायला असेल, बोरीला बी इतके काटे राहत नाही इतके काटे तिला आहे, त्यामुळे तिला एडी बाबूळ असं म्हणण्यात आलं असेल असं मला वाटतं। म्हणून तुम्हाला काही असं इंटरेस्टिंग नाही म्हणून पण तुम्हाला दाखवून देतो, तिचे काटे इतके खतरनाक आहे मित्रांनो, तर तुम्ही अक्षरशः हे बघू शकता, ही आहे एडी बाबूळ। तुम्हाला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत असेल की नाही तरी मग तुम्हाला तरी मी बॅक कॅमेरा, तर हे बघा इतके काटे आहे, तिच्यावर पानं सुद्धा कमी आहे, सगळ्या गोष्टी कमी आहे, इतकी खतरनाक ही इडी बाबूळ आहे। इचे काटे जर माणसांना घुसले, तुम्ही अक्षरशः बघू शकता माझ्या ब्लॉकमध्ये, मी आता एक काटा तोडतोय, या काट्याचं वैशिष्ट्य बघा तुम्ही, खिळ्यापेक्षा ही खतरनाक आणि चल्लत असा काटा आहे। तर हा बघा, इथे प्रकाश सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे या काट्याचं अंदाज आपल्याला येत नाहीये, तरी बघू शकतो आपण किती खतरनाक काटे आहे। आणि मित्रांनो, ही बाबूळ इतके भयानक खतरनाक आहे, हिचा जर काटा आपल्याला घुसला तर आरपार निघू शकतो। तुम्हाला कॅमेरामध्ये हा छोटा दिसत असेल तर वृक्षासून असेल तर बघू शकता तुम्ही हा काटा किती खतरनाक आहे, खिळ्यापेक्षाही मोठा हा काटा आहे एड्या बाबळीचा, इतका खतरनाक ही एडी बाबूळ आहे। आणि काटे तुम्ही बघा। तर असं आहे, निसर्गानं काय काय दिलंय काय काय नाही, पण आपण त्याची वेगवेगळी नावं ठेवली आहेत, याचं आपल्याला जास्तीत जास्त जानकारी मिळाल्यानंतर आपण याला एक डिटेलमध्ये पुन्हा एक व्हिडिओ आणणारच आहे। पण तुम्हाला सांगितलं की हा जंगलामधले खतरनाक एडी बाबूळ का म्हणण्यात येते। तर चला मित्रांनो, पुन्हा हा एक ब्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या ब्लॉग चॅनल आपलं शेतीराज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आज तुम्ही पाहिली आहे एडी बाबूळ। तर चला असेच पण तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारचे आम्ही असे दाखवू, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन जोऱ्यात येईल, तुम्ही जोऱ्यात आल्यानंतर पटकन दाबशान। तर चला आज भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।